नमस्कार, मी अपूर्वा सपकाळ म्हणजेच स्टार प्रवाहावरच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतली नैना खरे. आणि आज मी स्टार मीडिया मराठीसोबत गप्पा मारते आहे. त्यांची टीम आज आमच्या सेटवर आलेली आहे आणि ते मला काही प्रश्न विचारणार आहेत. त्याआधी मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही आमच्या मालिकेला जे भरभरून प्रेम देताय आणि आम्हाला इतकं छान वाटतंय, कमाल वाटतंय जो तुम्ही प्रतिसाद देताय त्यासाठी तुमचं खूप 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 थँक्यू आणि तुमचं मनापासून आभार. नैना हे कॅरेक्टर लोकांना प्रचंड आवडतंय कारण नैनी आणि आईची तिच्या मम्माची केमिस्ट्री आहे ती लोक दाद देतात कारण तुमचं ते बॉन्डिंग बनलंय ना ते खरंच कमाल आहे. तुझ्यापर्यंत काय पोहोचतोय? लोकांना आमचे सीन्स आवडतात आणि मला तर अशा प्रतिक्रिया आल्यात की तुझे आणि आईचे सीन्स आले ना की आम्ही थांबून बघतो की आता काहीतरी कॉमेडी होणार आहे, काहीतरी स्टुपिडिटी होणार आहे. सो त्यांना बघायला खूप मजा येते आणि नैना अशी असते की हां वो मम्मी की परी आहे, म्हणजे आई जे म्हणेल तसं असणार आहे, ती कम्प्लीट मम्माज गर्ल असते. आणि त्याचबरोबर तिला हेही माहिती आहे की मम्माची मी लाडकी आहे किंवा मी मागेन ती गोष्ट मम्मा देणार आहे, त्याच्यामुळे हट्ट करून आरडाओरडा करून रडून कसं तोंड बारीक करून आणि रुसून मम्माकडून कशी प्रत्येक गोष्ट काढून घ्यायची आणि प्रत्येक हट्ट पुरवून घ्यायचा हे तिला खूप छान कळलेलं आहे. आणि मम्मा तिच्यासाठी कायम असते, म्हणजे ती जेवत नसेल तर मागे मागे फिरवून घास भरवते किंवा तिला हवी असणारी प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी कशी होईल यासाठी ती फार दक्ष असते. आणि याची आम्ही खूप मजा घेतो की तिला नैनाला माहिती असतं मम्मा देणार आहे पण काढून कसं घ्यायचं, आणि मम्माला माहिती असतं की हिचा मला हट्ट पूर्ण करायचा आहे काहीही झालं तरी. त्यामुळे आम्ही सीनमध्ये या गोष्टीची खूप मजा घेतो आणि करायला पण खूप धमाल येते कारण ते सीन्स लिहूनच कॉमेडी येतात आणि ते करायलाही छान वाटतंय. किशोरीताई जे कॅरेक्टर प्ले करते ते खरंच खूप कमाल वाटतं आणि ते जाणवतही लोकांना. बिहाइंड कॅमेरा किशोरीताई कशी आहे? ती अशीच आहे, म्हणजे शूट किंवा सीन चालू असतानाही ताई एक दोन अशा कॉमेडी ऍडिशन्स घेते की मी फुटते. म्हणजे मला असं होतं की ताई तिला अचानक खूप काहीतरी सुचतं आणि ते खूप कमाल असतं आणि खूप ॲप्ट असतं तिथे बसणारं. म्हणजे प्रत्येक टेकला ती काहीतरी वेगळं देऊ शकते आणि अजून अजून ॲड करू शकते, इतकं तिचं पोटेन्शियल कमाल आहे. म्हणजे त्याच्याविषयी मी बोलणं खरंच खूप चूक आहे पण म्हणून एक को आर्टिस्ट तर मी आहेच, पण मी ऑडियन्स म्हणून पण तिचा परफॉर्मन्स बघणं खूप एन्जॉय करते ऑनस्क्रीनसुद्धा आणि ऑफस्क्रीनसुद्धा. आणि ऑफस्क्रीन पण ती तितकीच केअरिंग आहे, तितकीच लव्हिंग आहे आणि आम्ही तिला मम्माच म्हणतो, आम्ही तिघी तिला मम्माच म्हणतो. त्यामुळे आमचा ऑफस्क्रीन बॉन्ड पण खरंच खूप छान आहे, म्हणजे रिस्पेक्ट पण आहे, तितकंच प्रेम पण आहे, तितकाच हक्कही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते ऑनस्क्रीन बघतानाही ते जाणवत आहे आणि प्रेक्षक एन्जॉय करतात ती गोष्ट. तुमच्या तिघींची केमिस्ट्री खूप चांगली जात असेल, तुमच्या बिहाइंड कॅमेरा तुमची बॉन्डिंग कशी आहे? कारण बहिणींमध्ये भांडण वगैरे प्रत्येक वेळी होतच असतात, ते इथे खूप समजूतदारपणा होत आहे. भांडण आमचे सिरियस कधीच नाही होत, आम्ही खेचाखेची करत असतो किंवा मजा घेत असतो एकमेकींची आणि आम्ही दंगा घालतो. म्हणजे मी आणि ईशा खूप फुडी आहोत तर आम्ही एकमेकींना सतत काही ना काहीतरी खायला आणून देत असतो किंवा काहीतरी खात असतो, आपण आज हे खाऊयात आज ते खाऊयात. किंवा आम्ही एकमेकांची चेष्टाही खूप करतो कारण ईशा आता आम्हाला सिनियर आहे, त्याच्यामुळे आम्ही एक 3-4 दिवस झालं नवीन सुरू केलं. आम्ही तिला मुद्दाम हाय मॅम, गुड मॉर्निंग मॅम, ती आल्यावर उठून उभ्या राहतो दोघी जणी. किंवा तिला मॅमसाठी जागा हवी आहे बसायला द्या असं म्हणून आम्ही तिला फार चिडवतो. सो धमाल येते आणि त्याचबरोबर आम्ही एकमेकींना खूप प्रोटेक्ट पण करतोय आणि तिघीही खूप केअरिंग आहे, त्यामुळे ते असं म्युच्युअली झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुत्र्यांची वगैरे तितकी फ्रेंडली नसते, आमची नाईट शिफ्ट असेल आणि ती समजा 3:30 संपली तर मला बाईकवरून जाताना भीती वाटते, मग ईशा माझ्यासोबत असते आणि ती लिटरली कुत्र्यांशी गप्पा मारते, ओ बुबू तुला काय झालंय शांत बस आम्ही चाललोय ना, आणि मग ती कुत्री खरंच छान शांत बसतात आणि आम्ही दोघी जातो. सो आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री तितकीच कमाल आहे, आम्ही तितकाच दंगा करतोय आणि मला असं वाटतं ते ऑफस्क्रीन छान आहे म्हणून ऑनस्क्रीन ते इतकं साहजिक आणि बघायला सुंदर वाटतं आणि मजा येते प्रेक्षकांना. नुकतंच एक एपिसोड आउट झाला ज्याच्यामध्ये तुला प्राइज मिळालंय डान्स वगैरे केला, शाळेचे दिवस वगैरे आठवतात का की तू अशा कुठल्या फेस्टिवल मध्ये डान्स केलेला किंवा तुला काही? हो, असे अनेक फेस्टिवल्स मला आठवतात डान्स केलेले. आणि ॲक्च्युली बेसिकली मला फोक डान्स करायला आवडतो आणि मी शाळेत खूप फोक डान्स केलेला आहे आणि इथे मला खूप वर्षांनी परत एकदा फोक डान्स करण्याची संधी मिळाली. पण हा डान्स माझ्यासाठी खरंच खूप मेमोरेबल होता कारण तो शूट करताना मशाल घेऊन मला नाचायचा होता आणि आम्हाला रिहर्सलला इनमिन 1.5 दिवस मिळाला होता आणि तो आगीचा जो बोळा होता तो त्या मशालेत फिक्स बसला नव्हता. सो डान्स करताना तो उडाला आणि मला भाजलं. सो ती मला एक इंजुरी झाली होती आणि मग 2-3 तास शूट नाही करता आलं, त्याच्या पुढे आम्ही केलं. सो तो डान्स माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे कारण मला जोरात भाजलं होतं आणि ते आत्ता क्युअर होत आहे हळूहळू. आणि तेव्हाही सगळ्या कॉर्टिस्टनी माझी खूप काळजी घेतली होती, खूप मदत केली होती. सो ती एक म्हणजे तो डान्स ही माझ्यासाठी एक मोठी मेमरी असं मी म्हणेन.
अरे तो ऑलरेडी पडलाय, त्याच्यासाठी नैना लव ॲट फर्स्ट साईट आहे, अजून पाडायचं काही बाकीच नाहीये. मला बघता क्षणी अद्वैत प्रेमात पडलेला आहे आणि नैनाला असं वाटतंय की ती तिची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आईने तिच्यावर दिलेली आहे की तू मोठ्या घरात लग्न कर, म्हणजे बाकीच्या दोन बहिणींची अपसूक मोठ्याच घरात लग्न होणार आहेत. सो ती स्वतःची ती जबाबदारी समजते आणि तिला जायचंच आहे. तिचं असं आहे की मी मोठ्या घरात गेले तर मला डायमंडचे आणि गोल्डचे जे काही हार मिळतील त्यातले मी माझ्या बहिणींनाही देईन, अपसूक आमच्या घराची परिस्थिती सुधारेल. सो घराची परिस्थिती सुधारण्यासाठीचा तिचा मार्ग हा आहे की मी मोठ्या घरात लग्न केलं तर घरही सावरेल. ॲक्च्युली मी माझी सगळ्यात पहिली मालिका होती मुलगी झाली हो, ज्यात मी अक्षराचं कॅरेक्टर प्ले केलं होतं, तीही स्टार प्रवाहावर होती. आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी मला परत स्टार प्रवाहावर काम करण्याची संधी मिळाली. रादर मला करायचं होतं, कारण म्हणजे मला असं झालं की हा चॅनल माझा आहे, मी सुरुवात इथून केलेली आहे आणि मला परत काम करायला आवडेल. सो ऑब्व्हियसली घरचे फार खुश होते आणि सगळ्यांना खूप आनंद झाला होता की ओके परत स्टार प्रवाहावर मी दिसणार आहे, स्लॉट छान आहे, प्राईम स्लॉट आहे, 9:30 ची वेळ आहे, स्टारकास्ट इतकी छान आहे, स्टोरी इतकी छान आहे, रोल प्रॉमिनेंट आहे. तर सो नक्कीच मला जितका आनंद झाला होता आणि करायला मजा येते तितकंच घरीही सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांना आनंद झाला होता आणि तेही सगळे आत्ता हा शो खूप एन्जॉय करतायत. तिघी बहिणींची तुमची ही मालिका आहे आणि आता त्याच्या आधी दोन बहिणींची होती, तुझी आणि दिव्याची होती. सो दिव्याही काल होती आणि तुझी भेटणं होतं का आणि कसं ॲक्च्युली आम्ही आत्ता ढिंचॅक दिवाळीलाही होतो आणि लकीली धिंगाणा जेव्हा आत्ता आम्ही जाऊन आलो, धिंगाणाचं शूट करून आलो, तेव्हा अपोजिट टीम म्हणून तिचीच टीम होती. सो आम्ही तेव्हाही एकत्र होतो आणि त्याच दिवशी आमचा TRP डिक्लेअर झाला आणि TRP छान होता किंवा आमचा रिस्पॉन्स छान होता. सो तिने येऊन विश केलं आणि मजा येते, तिचीही छान चालू आहे मालिका आणि माझीही छान. मला आवर्जून सांगायला आवडेल की नैना ह्या कॅरेक्टर्सला खूप शेड्स आहेत, म्हणजे ती फक्त विलनिश नाही आहे, तिचं तिच्या बहिणींवरही तितकंच प्रेम आहे. तिला कला आणि काजल दोघींविषयी खूप प्रेम वाटतं, फक्त तिचं असं असतं की मला माझ्या गोष्टी काढून घ्यायच्या, स्वतःवर प्रेम जरा जास्त आहे. त्याच्यामुळे अगदी ती विलनही नाही आहे आणि ॲट द सेम टाईम ती खूप सात्विकही नाही आहे. सो खूप शेड्स आहेत आणि अजून पुढे पुढे खूप मजा येणार आहे. अद्वैत माझ्या प्रेमात पडले आहे, कलाचा ह्या गोष्टीला नकार आहे आणि आजूबाजूला खूप लोकांचं खूप म्हणणं आहे, प्रत्येक कॅरेक्टरचं काही ना काहीतरी म्हणणं आहे. तर पुढे खूप ड्रामा आहे, तुम्हाला बघायला नक्की आवडेल, तुमची उत्सुकता ताणली जाईल. तर आमचा शो मिस करू नका, आम्ही एंटरटेन तुम्हाला करतच राहू, आय प्रॉमिस. सो बघत राहा आणि तुमचा असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. धन्यवाद.